काल क्वेश्चन नंबर थ्री पर्यंत झालं होतं आता क्वेश्चन नंबर फोरमध्ये पहा काय म्हणत आहे टू पोल्स ऑफ हाईट एट एटीन मीटर अँड सेवन मीटर दोन खांब आहेत एकाची उंची अठरा मीटर आहे एकाची सात मीटर आहे ग्राउंडवरती आहेत असं म्हणत आहे द लेंथ ऑफ द वायर फेन्स्ड ॲट द टॉप ट्वेंटी टू मीटर म्हणते त्यांच्या टोकांना एक दोरी बांधलाय एक अठरा मीटरचं एक सात मीटर मी आध्या अगोदर आकृती काढतो इथे पहा हे जे आहे ए डी हे छोटा खांब आहे आणि याची उंची आहे सात मीटर आणि दुसरा एक खांब आहे हे बी डी याची उंची किती आहे अठरा मीटर आणि आपल्याला काय दिले तर या छोट्या खांबाचं टोक आणि या मोठ्या खांबाचं टोक या दोघांना एका दोरीनं जोडलं असं ताईड दोरी आहे वाकडी नाही लूज पडलेली नाही ताईट मध्ये दोरी आहे आणि या ताईटमध्ये बांधलेल्या दोरीची लांबी किती आहे बावीस मीटर आहे तर आपल्याला काय म्हणते पुढे फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ हॉरिझन्टल हॉरिझंटल म्हणजे आता इथे एक मला अशी रेश काढावी लागेल याला पॅरल लाईन वर काढावं लागेल कारण मी बघणार हो कसं इथे इथला अँगल काढा म्हणते तुम्हाला मग त्यासाठी मी इथे एक अँ लाईन काढली बा ही लाईन काढली आणि या लाईनच्या वर मी किती डिग्रीमध्ये पाहतोय किंवा ही दोरी आणि ही लाईन या दोघांच्या मध्ये किती अंशाचा कोण तयार होतोय हे आपल्याला डिग्रीमध्ये काढायचे मग ते तीस अंश असेल साठ अंश असेल पंचेचाळीस अंश असेल किती अंशाचा कोण इथे तयार होते हे आपल्याला काढायचे कसं काढणार बघा हा कोण काढण्यासाठी तुम्हाला एक तर हे डी पासून सी पर्यंतची किंमत माहीत पाहिजे नसेल तर तुम्हाला या सी पासून डी पर्यंतची किंमत माहीत पाहिजे याची किंवा याची या, या, या दोघाची दोघापैकी एकाची किंमत काढायची एकाची आली की ऑटोमॅटिक तो अँगल येते कसं येते मी सांगतो ते मग आधी मला सांगा तुम्ही हे डी सीची किंमत काढावा का सी डीची किंमत काढाव डीसीची काढलं तरी चालते पण डीची सोपी जाते सीचं काढायचं थोडं अवघड थो आहे मोठं गणित सी डीची तुमच्या समोरच लांबी आहे कोण सांगाल बरं लगेच सांगता येतो तुम्हाला फक्त आकृतीमध्ये बघितल्याबरोबर बरोबर दोन खांबाच्या उंचीची करा एका खांबाची उंची किती आहे सात किती आहे मग हे आपण सरळ इथलं सात कट करून टाकायचं हे पूर्ण उंची किती अठरा अठरा मधलं हे सरळ सात काढून टाकलं म्हणजे इथून इथपर्यंत सात रह। असणार आहे मग राहिलेलं वरचं किती असेल अकरा असेल मग या अकरा इथं उंची सी डीची किंमत किती आली अकरा आली मग त्याच्यावरून आपण अँगल काढू शकतो लगेच उत्तर संपत आहे आपण ठीक आहे मग आधी कोणतं कोणतं आकृतीमध्ये म्हणजे उत्तर सुरुवात करण्याच्या अगोदर आकृतीमध्ये कशाला कशाला काय काय म्हणलं होतील यावं लागते ए बी ए डी काय आहे स्मॉलर पोलचे हाईट आहे नंतर बी डी काय आहे लार्जर पोलची हाईट आहे आणि त्यानंतर डी इथं डी आले का नाव परत नाव का डबल होत काल पण नाव डबल आलं होतं इथं नाव वेगळं काय द्यायचं आता ए बी सी ईज देऊ e तू वर इथे देतो दे मी ई वरच्या साईडला ई नाव देतो ठीक आहे ते बीई e ही काय आहे स्मॉलर सॉरी लार्जर पोलची हाईट आहे आणि नंतर जे डी ई आहे ते लेंथ ऑफ रोप म्हणू शकता तुम्ही दोरीची लांबी आहे ते आपण इथे लिहिले ए बी ही काय आहे डिस्टन्स बिटवीन टू पोल्स ए बी हे दोन पोलामधील अंतर आहे त्यानंतर ए डी हे छोट्या पोलाची उंची आहे नंतर बी डी हे काय आहे मोठ्या पोलाची बी डी केलंय इथे बीई e करावं लागेल बी बीई e हे मोठ्या पोलाची उंची आहे इथे पण बीई e करावं लागेल ठीक आहे जेवढे शक्य असेल तेवढं लिहा नंतर याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता डीई e हे जे काय आहे तर लेंथ ऑफ रोप आहे त्या दोरीची लांबी आहे असं तुम्ही लिहू शकता आता मला काय करायचं सगळ्यात आधी हे हे सात मला इथे घेऊन जायचे कारण हे खांबाची उंची आणि हे खांबाची उंची सारखी म्हणजे हे सात इथे गेलं की वरचा अकरा येते अठरा मधून हे सात काढून गेलं की वर अकरा शिल्लक राहते मग हे सात मला आधी तिथे घेऊन जावं लागते त्याच्या आधी मला काय काय दिले ते तुम्ही काय काय दिलं बघा एडीची किंमत ए डी बरबर सात मीटर है नंतर बीई e, e की बीई कि डीई नीई डी बावीस मीटर जेवडा जेवडया किसत इतने लिख ली सी जी है जवड़े -जवड़े ते 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 हे DC जे आहे, ती लाइन ये है पैरल लिख सकते इज पॅर्ल टू कशाला असेल ए बी ला डी सी आणि ए बी हे एकमेकांसोबत पॅरल आहे अँगल ए किती अंशाचा असेल खांब उभा गेले नाइंटी डिग्री असेल इथं आणि बी मध्ये किती असेल नाईन्टी मग हे याला पॅरल आहे म्हणजे हे पण नाईंटी झालं हे पण नाईंटी झालं सगळेच नाईन्टी होतात मग इथे लिहितो मी सो देअर फोर अँगल ए इज इक्वल टू नाईन्टी अँगल बी इज इक्वल टू नाईन्टी अँगल सी इज इक्वल टू नाईन्टी अँगल डी इज इक्वल टू किती असेल नाईन्टी मग हा कोणता प्रकार झाला क्वार्टरलॅटरल ए बी सी डी इज अ रेक्टँगल स्क्वेअरमध्ये आपल्याला खालची लेंथच दिली नाही की किती आहे ते रेक्टँगल घेऊ शकतो की आपण सारखे असेल तरी रेक्टँगल घेऊ शकता तुम्ही रेक्टँगलचा टाईप आहे स्क्वेअर रेक्टँगल मोठा आहे रेक्टँगलपासून स्क्वेअर तयार झालेला आहे मग एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल पण एव्हरी रेक्टँगल इज नॉट स्क्वेअर म्हणजे प्रत्येक चौरस हा आयात असते तुम्हाला इथे छोटे इथे दाखवतो पहा तुमच्या स्क्वेअरचे तीन प्रकार असतात स्क्वेअरचे हे लक्षात ठेवा जर तुम्हाला कधी आपल्याला कधी कॉर्डिनेट ज्योमेट्रीमध्ये पण लागते हे आणि याच्यामध्ये तर तेवढं कसं असं गरज नाही कॉर्डिनेट ज्योमेट्रीमध्ये जास्त लागते चौकोनामध्ये बघा चार बाजू असतात स्क्वेअर मध्ये किंवा स्क्वेअर असेल रेक्टँगल असेल कुठे असेल या एकमेकाच्या समोरची साईड एक जोडी जर समजा पॅरल आहे एक जोडी पॅरल आहे याच्यामध्ये समजा ही याला पॅरल आहे ही वरची याला पॅरल आहे दुसरा प्रकार कोणता फक्त वरचं आणि खालचं पॅरलल आहे आणि उगा आपण जोडून घेतला तिसरा प्रकार काय एकही पॅरल नाही असं काहीतरी काढलंय ते आणि असं मग याच्यामध्ये एकही जोडी पॅरलेल नाही मग इथं नो पेअर पॅरल लिहितो नो पेअर पॅरल हे एक्स्ट्रा माहिती सांगतोय दुसरं वन पेअर पॅरल वन पेअर पॅरल आणि तिसरं आहे टू पेअर पॅरल टू पेअर पॅरल मग हे चौकोनाचे एवढेच प्रकार तयार होतात तुम्ही पाचवी पासून पार पी एच डी पर्यंत जावा याच्या बाहेरचं तुम्हाला स्क्वेअर लॅटरलमध्ये मध्ये लॅटरल याच्यामध्ये दुसरं काहीच येणार नाही चौरसामध्ये चौकोनमध्ये एक तर एकही जोडी समांतर नसेल जोडी समांतर नाही म्हणजे याला तुम्ही स्केलन म्हणू शकता स्केलन किंवा विषमभूत चौकोन म्हणू शकता त्याला आणखी वेगवेगळे वेग नाव आहेत पण आपण स्केलन नाव देऊ वन पेअर पॅरल फक्त एकच जोडी पॅरल आहे मध्ये वरचं खालचं असेल किंवा उभं पॅरल आहे आणि याला तुम्ही असं उगं कसं तरी जोडून घेतलं तर याला म्हणायचं ट्रेपेझियम ऐकलं का ना ट्रेपेझियम समलंब चौकन टू पेअर पॅरल वरच आणि खालचं एकमेकासोबत पॅरल आहे हे याच्यासोबत सोबत पॅरल आहे तर सगळ्यात आधी पहिला प्रकार तयार होते पॅरलेलोग्राम ग्राम तयार होते याच्यापासून त्याचे दोन प्रकार तयार होतात आणखी एकाचं नाव आहे रेक्टँगल एका आणि एकाचं नाव आहे रोम्बस रोम्बस आणि आण या दोघांना एकत्रित केलं की तुमचा तयार होते स्क्वेअर त्याच्यामुळे रेक्टँगलचा स्क्वेअर हा टाईप आहे त्याचा प्रकार आहे तो एक त्याच्यामुळे स्क्वेअर रेक्टँगलच्या जेवढ्या प्रॉपर्टी आहेत तेवढ्या स्क्वेअरमध्ये येतात पण स्क्वेअरच्या जेवढ्या प्रॉपर्टी आहेत तेवढ्या रेक्टँगलमध्ये येत नाहीत उलट येत नाही याचा हा प्रकार आहे या, या दोघांचं एकत्र एक करून चांगल्या चांगल्या गोष्टी एकत्र एक करून स्क्वेअर तयार होते काय काय घेते मग रेक्टँगलमधले मधले प्रत्येक कोण नव्वदचे हे न घेते आणि रोम्बस सगळ्याच बाजू सारख्या हे न घेते म्हणजे याच्यातले काही का प्रॉपर्टी याच्यातले काय प्रॉपर्टी घेऊन स्क्वेअर तयार होते त्याच्यामुळे तुम्ही त्याला अरे स्क्वेअर म्हणू शकत नाही जरी इथं सात असेल तर स्क्वेअर असेल आणि दुसरी संख्या असेल तर मग जरी इथं सात असलं तरी तुम्ही त्याला रेक्टँगल म्हणू शकता पण इथं वेगळा असेल तर तुम्ही स्क्वेअर म्हणू शकत नाही त्याच्यामुळे सहसा प्रत्येकाला तुम्ही रेक्टँगल म्हणलं तरी चालत काय म्हणता त्याला रेक्टँगल हा आयत आहे चौकोनाचे किती प्रकार पडतात इथं आता समोर मोडण्याच्या अगोदर सांगतो टोटल प्रकार किती असतात चौकोनाचे इथे चार आहेत एक दोन तीन चार हा पाचवा आणि सहा याला सोडून तुम्ही गणितामध्ये चौकोनाचा प्रकारच नाही काइट एक असते ते काइट हे याच्यामध्ये येऊ शकते स्केललाच तुम्ही काइट म्हणू शकता पण ते या प्रकारामधले झालं एक दोन तीन चार पाच प्रकारामध्ये ह्याच्यामध्ये काइट येते आयसोस्केल स्केल काइट येते पण ते त्याचेच प्रकार असतील पण मेनली एवढे प्रकार असतात याच्यापेक्षा वेगळा आपण शिकतच नाही आणि ते नाहीच ठीक आहे रेक्टँगल दिलं आता पुढे काय करायचं कोण सांगताय मला ते सात तिकडे घेऊन जायचे काय करावं लागेल रेक्टँगलच्या समोरासमोरील बाजू काय असतात सारख्या असतात मग आता ही साइड डी आणि हे बी सी सेम असेल मग इथं लिहू शकतो आपण ए डी हे सारखं आहे कोणासोबत बी सी सोबत मग दोघांची पण किंमत किती असेल सात मीटर असेल म्हणजे हे सात मीटर इकडे गेलं सेव्हन मीटर लिहू शकता तुम्ही मग आता पहा आता वरचन खालचं घ्यायची गरज नाही कारण मला याची किंमतच काढायची नाही मी याच्यावरून ना आणि याच्यावरून हे काढणार आहे त्याच्यामुळे हे खालचं काढणारच नाही मी इथे सात आलं आता हे बी पासून ई पर्यंत किंमत किती होती अठरा तर मला सांगा बी ई कसं तयार होते बी ई कसं तयार झाले बी सी प्लस सी दोघांची बेरीज केल्या बीई होते मग दिली होती बी सी प्लस सी ई इज इक्वल टू बी किमती लिहा बी सीची किंमत आत्ताच काढला होता मी सात आहे प्लस सीला सी आणि बीईची किंमत प्रश्नामध्ये दिली आहे किती आहे अठरा हे सातला पुढे घेऊन जाओ सी इज इक्वल टू एटीन मायनस सेवन सो सीईची किंमत किती झाली अकरा झाली ठीक आहे आता मी वरचा ट्रँगल घेतो हे अकरा मी इथे लिहू शकतो हे अकरा आले ट्रँगलचं नाव काय इन ट्रायंगल डी सी ई म्हणा किंवा ई सी डी म्हणा तुमच्या मनावर आहे मी ई सी डी म्हणतो या त्रिकोणाच्या मध्ये मला आता अँगल कोणता काढायचे डी अँगल काढायचा याच्यामध्ये ही या अँगलवरून ही कोणती साईड आहे अपोजिट साईड आहे आणि हा कोणता आहे हायपोटेनिस आहे मग अपोजिट साईड आणि हायपोटेनस कशामध्ये येते साइनमध्ये येते मग साइन डी इज इक्वल टू लिहितो मी इथं साईन डी इज इक्वल टू अपोजिट साईड कोणते आहे याची अपोजिट साईड कोणते आहे ई आहे मग इथे लिहितो मी सी ई डिवाइड बाय हायपोर्टेन्स कोणता आहे डी ई आहे मग किंमती लिहा साईन डीची तर किंमत आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे साईन डीला साइन डी सी सीईची किंमत किती आहे अकरा आहे आणि डीईची किंमत किती आहे बावीस अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस मी इथे लिहितो याच्यापुढचं तर साईन डी बरोबर किती आलं वन बाय टू आलं आलं ग पण आपल्याला अँगल काढायचे मग आता टेबल पाठ पाहिजे साईनमध्ये मध्ये कितीची किंमत वन बाय टू आहे साइन झिरोची किती आहे साइन झिरोची झिरो आहे साइन थर्टीची किती आहे वन बाय टू म्हणजे तुमचा डी किती असलं पाहिजे थर्टी असलं पाहिजे इथली यायचं बट बट साईन थर्टी इज इक्वल टू वन बाय टू आपल्या उत्तरामध्ये काय आलंय साईन डी बरोबर एकशे दोन आले मग आपण काय सांगायचं साईन डी बरोबर एकशे दोन नाहीच साईन तीस बरोबर एकशे दोन आहे म्हणजेच डीच्या ठिकाणी किती आले तीस आले सो देरपूर आपण सांगू शकतो अँगल डी इक्वल टू किती असेल मग थर्टी आणि हेच आपल्याला कळालं सांगितलं कळलं नाही ल बघा मी याचा अर्थ सांगतो डायरेक्ट काय म्हणते ते एक उंच झाड होतं मध्ये निलगिरी मध्ये निलगिरी असेल किंवा अशोकाचं झाड असेल असं उंच झाड आहे आणि ते झाड वाऱ्यामुळं मोडलंय म्हणते मोडून ते पडले म्हणजे समजा हे असं झाड होतं एकावर एक असं उंच मी करतो हे झाड होतं आणि हे वाऱ्यामुळं असं मोडलंय आणि हे असं खाली पडलंय आणि तुम्हाला काय दिले मग आता इथं म्हणजे हे जे झाडाचं बुड आहे आणि हे झाडाचं शेंडा जे आहे या दोघांमधलं अंतर आहे म्हणते वीस फूट वीस मीटर आहे म्हणते आणि इथं जो अँगल तयार होत आहे मी आकृती काढून दाखवतो हे B, हे उंच झाड होतं कोणतं बी डी हे झाड आहे तुमची झाडाची एक्च्युअल मध्ये मोडण्याच्या अगोदरची उंची कोणती बी पासून डी पर्यंतची मोडण्याच्या अगोदरची उंची मग वारं सुटले तिकडून समजा वादळ आहे चक्रीवादळ सुटले समजा आणि ते चक्रीवादळामुळे इथून झाड मोडलंय आणि तो वरचा भाग जो आहे तो असा इथे पडलाय जमिनीवरती मग जमिनीवरती पडल्यामुळे त्याचा ट्रँगल तयार झाला इथं मग या ट्रँगल मध्ये आपल्याला काय दिलंय तर हे शेंडा आहे आणि हे झाडाचं बुड आहे या दोघांमधलं डिस्टन्स दिले तुम्हाला वीस मीटर आणि इथं जे जमीन आहे सपाट भाग आहे जमीन आणि हा झाडाचा शेंडा यानं तयार केलेला अँगल किती आहे सिक्स्टी डिग्रीचा आहे तर तुम्हाला काय विचारले याच्यामध्ये तर या झाडाची पूर्ण उंची किती होती काढामध्ये काय विचारलंय झाडाची पूर्ण उंची काढायची म्हणजे काय काय काढायचे सांगतो मी तुम्हाला हे या वीस आणि साठ वरून हे बी, कि बी, कि बी कि ची किंमत काढायची सी ची किंमत किती काय ना समजा बी ची किंमत वीस आली नंतर तुम्ही या ची किंमत काढा आपल्याला ची किंमत का काढायची आपल्याला तर हे काढायचे सी डी आपली इथली आणि इतली काढायची पण हे एसी आणि हे सीडी सेमच आहे कारण वरचाच भाग असा इथं खाली पडलाय त्याच्यामुळे एसीची किंमत जेवढी असणार आहे तेवढीच किंमत तुमची कोणाची असणार आहे डीची असणार मग इथे समजा वीस आले आणि इथं समजा तीस आले तर हे, हे तीस आपण इथे लिहू शकतो आणि हे वीस वीस अधिक तीस किती होईल मग पन्नास याची पन्नास मीटर उंची मग आपल्याला इकडलं वरच काढायचं नाही आपण आपण काय काढायचं तर बी सीची किंमत काढायचं आणि या एसीची किंमत काढायचं पण त्याच्या आधी काय काय आहे ते लिहावं लागतं आपल्याला मग त्याच्यामध्ये हे ए, ए बी काय आहे तर ते याला ट्री टॉप म्हणायचं इंग्लिशमध्ये ट्रीटॉप मराठीमध्ये याला झाडाचा शेंडा म्हणू शकता आणि याला काय म्हणता येते बुंदा आणि इंग्लिश मध्ये याला काय म्हणावं लागेल बेस ऑफ द ट्री म्हणा या हो दोघांमधलं डिस्टन्स आहे ए, ए बी त्यानंतर झाडाची उंची किती आहे तर हे बी डी ही काय आहे तुमची झाडाची उंची आहे ते आपल्याला इथे वाक्यामध्ये लिहावं लागते इथे लिहिले बघा ए बी इज द डिस्टन्स बिटवीन ट्री टॉप अँड द बेस ऑफ द ट्री आणि बी डी ही काय आहे तर झाडाची उंची आपण इथे लिहिले आता आपण सुरुवात करू उत्तराला बयाकडे समोर वया उघडल्या की बघा मग आता हम्म तसं आहे म्हणून समजा सांगितलं तिथं आपल्याला नाइन्टी डिग्री मध्येच आहे असं सांगितलं नव्वद अंशामध्येच म्हणजे इथं तुझा नाईंटी डिग्री होणार आहे बी मध्ये तुझा नाइन्टी डिग्री होणार आहे नव्वद मध्येच आहे असं समजा म्हणते ठीक आहे आता काय काय दिलंय तर बी हा नव्वद अंश डायरेक्ट ट्रँगलचं नाव घेतो हो आपण इन ट्रँगल काय ट्रँगलचं नाव ए हो? बी सी आहे ए बी सी या त्रिकोणाच्या मध्ये काय काय दिसते आपल्याला अँगल बी इज इक्वल टू किती आहे नाइंटी अँगल ए इज इक्वल टू किती अँगल ए इज इक्वल टू सिक्स्टी आहे आणि त्यानंतर ए बीची किंमत किती आहे ट्वेंटी मीटर आहे मग मला दोन्ही किमती काढायच्या एक मला काढायचं आहे हे सिक्स्टी आहे तर याच्यामध्ये या ट्रॅंगलमध्ये हायपोटेनस कोणता आहे ए सी हा तुमचा हायपोटेनस आहे म्हणजे हा कर आहे अपोजिट साईड कोणती आहे याच्या समोरचे अपोजिट आहे ही तुमची अपोजिट साईड असेल आणि ऍडजस्टन साइड कोणते खालची ही तुमची ऍडजस्टन साइड आहे ठीक आहे मग मला आता फॉर्म्युले वापरायच्यात साइन कॉस टॅनपैकी पैकी मग मला समजा याच्यावरून हे जर काढायचं असेल तर ऍडजस्टंट आणि अपोजिट कोणत्या ह्याच्यामध्ये येते टेन मध्ये येते टॅन थिटा इज इक्वल टू काय असते अपोजिट साईड बाय ऍडजस्टन साईड मग हा अँगल कोणता आपला ए आहे मग इथे घ्या तुम्ही टॅन ए इज इक्वल टू अपोजिट साईड डिवाइड बाय ऍडजेस्टन साईड असते मग याची अपोजिट साईड कोणते मोरे बी सी आहे मग इथे घ्या तुम्ही बी सी डिवाइड बाय ॲडजस्टेड साईड कोणती आहे ए बी आहे मग या ठिकाणी घेतला आपण ए बी ठीक आहे किमती ठेवा टेनला टेन आहे एची किंमत किती आहे अँगल ए कितीचं आपला सिक्स्टीचा मग या ठिकाणी मी साठ अंश लिहितो बरोबर बी सीची किंमत दिली नाही आपल्याला समोरची काढायची आहे मग इथे बी सीला बी सी डिवाइड बाय ए बी खालचं किती आहे वीस आहे मग इथे वीस लिहिलं टेन सिक्स्टीची किंमत किती आहे रूट थ्री आहे मग या ठिकाणी लिहितो मी रूट थ्री इज इक्वल टू बी सी बाय ट्वेंटी हे ट्वेंटी इकडे घेऊन याच्या या बाजूला काय नाही म्हणजे एक असेल मग वीस गुन्हेले एक वीस होते वीस वर्गमुळामध्ये तीन ही कोणाची किंमत आली बीसीची रूट थ्रीची व्हॅल्यू आपल्याला प्रश्नामध्ये दिले का नाही दिले याला असंच ठेवा मग दिलं असेल तर मग गुणाकार करायचं तिथे किंमत ठेवून प्रश्नामध्ये दिलं तरच ठेवायचं नसेल तर नाही ठेवायचं वगैरे जास्त एक्स्ट्रा करायचं नाही तर ठीक आहे बीसीची किंमत किती आली वीस वर्गमुळात तीन म्हणजे याच्या जागी मी लिहू शकतो इथं आता किती आहे वीस वर्ग मुळामध्ये तीन आहे आता मला काढायचे हायपोटेनस मग तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर तुम्ही अपोजिट वरून हायपोटेनस काढू शकता किंवा ऍडजेसंट वरून हायपोटेनस काढू शकता समजा आपण वरून काढू मग असा फॉर्म्युला शोधा ज्याच्यामध्ये ऍडजंट आणि हायपोटेनस येते कशामध्ये कॉसमध्ये येते मग दिली तुम्ही कॉस का आपला अँगल ए कॉस ए इज इक्वल टू ऍडजेसन साइड डिवाइड बाय हायपोटेनस असते ऍडजस्टन साईड कोणती आपली ए बी आहे या ठिकाणी लिहिलं ए बी डिवायड बाय हायपोटेनस कोणता आहे ए सी या ठिकाणी ए सी आता हे फॉर्म्युले कुठून निवले आहेत तेच तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं फॉर्म्युले सायन थिटा कॉस्टिटा तेच रिव्हिजनमध्ये सांगायचे आता हं सहा फॉर्म्युले कसले बेसिक बेसिक फॉर्म्युले ते अर्धे नव्वद टक्के फॉर्म्युले तर नवीमध्ये झालेले आहेत फक्त तीन फॉर्म्युले वाढ आहेत त्याच्यामध्ये तर बनवूनच सांगायचं मग तिथं बी विचारल्यानंतर बनवूनच सांगायचं सा। बघा कॉस ए एची किंमत किती आहे सिक्स्टी आहे निखील सांगताय आता किंमत याची कॉस सिक्स्टी ए बीची किंमत किती आहे वीस आहे मग या ठिकाणी लिहितो मी वीस डिवाइड बाय ए सी आपल्याला दिले का नाही दिलं ए सीला ए सी लिहितो कॉस सिक्स्टीची किंमत निखील सांगताय कॉस सिक्स्टी कॉस साठ ची किंमत निखिल किती आहेत आपल्या वन बाय टू तुझ्यावर येते ना वन बाय टू कॉस सिक्स्टीची किंमत वन बाय टू आहे मग वीस ला वीस आहे बागेले एसी ला सी आहे तिरकस कर ए सी गुन्हेली एक का होते ए सी होईल आणि दोन गुन्हेले वीस दोन गुन्हेले वीस म्हणजेच ची किंमत किती आली चाळीस आली मग एसी जेवढा आहे बा ची किंमत आणि या ची किंमत सेम असणार आहे कारण तोच भाग मोडून खाली पडला इकडं म्हणजेच आपण इथे काय लिहू शकतो ची किंमत किती लिहू शकतो चाळीस मग आता मला सांगा बी डी कस तयार होणार आहे बी डी इज इक्वल टू बी सी प्लस सी डी मग बीसीची किंमत किती आहे ची किंमत इथे काढली वीस वर्गमुळामध्ये तीन अधिक सीडीची किंमत किती आहे चाळीस एकतर यालाच उत्तर द्या एवढं लिहिलं तरी बस नसेल तर तुमच्याकडे चाळीस आणि वीस या दोघांमध्ये कॉमन काढता येते कारण चाळीस आणि वीस वीसच्या पाड्यामध्ये येतात म्हणून तुम्ही बी डी इज इक्वल टू वीस बाहेर काढलं मी मग वीसचा पाडा किती पर्यंत म्हणल्यावर चाळीस येते दोन पर्यंत आणि हे वीस बाहेर आलं मध्यराती वर्गमुळामध्ये तीन एक तर वरचं उत्तर लिहा एक तर हे लिहा किंवा हे लिहा तुमच्या मनावर कोणतं लिहू शकतो जास्तीत जास्त उत्तर पुस्तकामध्ये काय केलं असेल या दोघांना आदला बदल केला असेल चाळीस अगोदर लिहिले वीस वर्ग म्हणा तीन नंतर लिहिले नसेल तर हे उत्तर असेल कोणत्या बघावर उत्तर पुस्तकामध्ये हे वरच आहे का खालचं आहे आणि शेवटला दोघांना पण मीटर मीटर द्या वरच आहे का चालू कोणतंही लिहिलं तर बरोबर आहे ते ठीक आहे लिहा लवकर काय म्हणते लास्टचा क्वेश्चन आहे हा सिक्स पॉईंट टू आपल्या संपत काय कायड इज फ्लाईंग ॲट द हाईट ऑफ सिक्स्टी मीटर अबव द ग्राउंड द स्ट्रिंग ठीक आहे मेक मेकॅन अँगल सिक्स्टी डिग्री म्हणते ग्राउंड ठीक आहे आकृती काढून सांगतो एक पतंग वर उडते म्हणते आणि त्याला दोरीनं बांधले तर त्याच्यावरून आपल्याला एक क्वेश्चन विचारले या ठिकाणी या सीच्या ठिकाणी पतंग आहे असं समजा सी इज द पोझिशन ऑफ कैटा असं आपण म्हणू शकतो हे जमीन आहे सपाट भाग आहे किंवा मैदान आहे समजा मैदानाच्या वर इथं एखादा व्यक्ती थांबलाय समजा किंवा दोरी आहे आणि त्याला इथं आपण बांधलोय पतंग उडवलंय आणि इथं पतंगची पोझिशन इथं आहे आणि हे सरळ रेषेमध्ये दोरा आहे असं सांगितलं दोरा असं वाकडा होते वाराण किंवा त्याच्या वेट पण इथं काय सांगितलं की ऍझ्युम करा म्हणते की हे बघा इथं ऍझ्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट म्हणते ती जी स्ट्रिंग आहे किंवा दोरी आहे ती सरळ आहे असं समजा म्हणते आणि समजून आपल्याला त्या दोरीची लांबी काढायची कधी काढायची तर हा जो पतंग आहे तो जमिनीपासून साठ मीटर उंच आहे साठ मीटर उंचीवरती येते ना आणि ही दोरी जी आहे ते बांधल्यानंतर इथं जे अँगल तयार होणार आहे तो अँगल कितीचा होणार आहे सिक्स्टी डिग्री मग आपण उंची मोजते वेळेस नेहमी आपल्याला इथं नाइंटी डिग्री घ्यायचं असते आणि नाइंटी डिग्री मध्येच तिथं उंची मोजलेली असते कुठेही उंची आली की तिथं नाइन्टी डिग्री येतेच मग आपल्याला इथे उंची दिली मग कोणतं कोणतं काय काय आहे ते लिहावते मेन काय लिहावते याच्यामध्ये सांगतो काइट कुठं आहे पतंग कुठ आहे ते आपल्याला लिहावत आहे पतंग कुठे आहे मग सी मध्ये आहे आप आणि आपल्याला दोरीची लांबी विचारली मग दोरी एक लिहा दोरी कोणती आहे ए सी ही दोरी आहे एवढं लिहिलं तरी बस मग इथे सपोज मध्ये आपण लिहूत पॉइंट सी बी द पोझिशन ऑफ काइट अँड एसी बी द लेंथ ऑफ स्ट्रिंग त्या दोरीची ती लांबी आहे असं आपण लिहिलं मग आता इथे ट्रँगलचं नाव लिहितो मी ठीक आहे आदित्य इन ट्रँगल काय नाव ट्रँगलचं ए बी सी आहे सो इंटर अँगल ए बी सी या त्रिकोनाच्या मध्ये अँगल बी कितीच आहे नाइंटी डिग्रीचा आहे अँगल ए कितीच आहे सिक्स्टी डिग्रीच आहे आणि त्याचबरोबर काय दिले आपल्याला बी सी दिले बी सी बरोबर किती आहे सिक्स्टी मीटर आहे साठ मीटर आहे आता आपल्याला काढायचं काय याच्यामध्ये काय काढायचं बरं वैभव सांगतोय मला ए बीची किंमत काढायची काढायचे का एसीची किंमत काढायची कोणाची काढायची आहे या प्रश्नामध्ये काय सांगितले आपल्याला त्या दोरीची लांबी म्हणते मग दोरी, दोरी तुमची ए बी आहे का ए सी आहे एसी मग एसी काढायची मग एसी, एसी काय तुमचा हायपोटेनस आहे आणि दिलेलं हे साठ काय आहे इथे कोण आहे मग याच्या समोरचे म्हणजे हा काय असेल तुमचा अपोजिट आहे मग असा ट्रिग्नोमेट्रिक रेशो शोधा शोधा साइन कॉस टॅन पैकी ज्याच्यामध्ये अपोजिट आणि हायपोटेनस येते कशामध्ये येते साइन मध्ये येते साईन थिटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड बाय हायपोटेनस साइड आणि घे साईन थिएटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड साइन थिटाच्याऐवजी आपण इथे काय घेऊन आपल्याकडे अँगल दिले कोणतं अँगल आहे ए आहे मग या ठिकाणी मी ए घेतो मग याची अपोजिट साईड कोणती आहे तुमची बी सी आहे मग या ठिकाणी घेतला आपण बी सी डिवाइड बाय हायपोटेनस कोणता आहे ए सी माझा किंमत लिहाला साईन आहे ए ची किंमत आहे सिक्स्टी इज इक्वल टू बी सी ची किंमत दिली आपल्याला साठ डिवाइड बाय ए एसी ला एसी मग साईन्स साठ ची किंमत किती रूट थ्री बाय टू आहे मग इथे वर्गमुळामध्ये तीनशे दोन बरोबर साठ भागीले काय असेल एसी तिरकस गुना कर करा याने याला गुन्हा कर वर्गमुळामध्ये तीन गुणिले ए सी बरोबर साठ गुणिले दोन मग एसी बरोबर हे साठ गुणिले दोन एकशे वीस होते आणि गुणाकाराचं वर्गमुळात तीन वर्गमुळात तीनचा पाडा येते का वर्गमुळात तीनची ची किंमत दिली आपल्याला पण ती किंमत वन पॉईंट सेवन थ्री इथे लिहिलं तरी सुद्धा नाही मग आपण याचं काय करू छेदाचे परिमेयकरण सो एसी ला एसी वन ट्वेंटीला ला वन ट्वेंटी रूट थ्रीला ला रूट थ्री मल्टिप्लाय मल्टिप्लाय खालच्यानच वर आणि खाली मल्टिप्लाय करायचं रूट थ्री रूट थ्री मग काय होते बघा वरचं येते एकशे वीस गुन्हेले तीन म्हणजे एकशे वीस वर्गमळामध्ये तीन आणि रूट थ्री रूट थ्री म्हणजे फक्त थ्री येते रूट नाईन येते नाईनचं रूट कॅन्सल होऊन जाते तीन तीन न भाग घाला त्याला किती येते हे चाळीस मुळामध्ये तीन हे कोणाची किंमत आली एसीची पण इथं उत्तर तुमचं संपलं असतं जर या ब्रॅकेटमध्ये किंमत दिलं नसतं तर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला वर्गमळा तीनची किंमत दिली मग ती किंमत आपल्याला इथे ठेवावं लागते आणि त्याचा गुणाकार करून काढावा देते सो ए सी इज इक्वल टू फोर्टी इंटू वन पॉइंट सेवन थ्री या दोघांचा गुणाकार करा आणि आलेलं उत्तर किती उत्तर सांगावर गुणाकार करू चारिकम बाराला दोन हातचा एक किती सिक्स्टी हा पॉइंट टू झिरो मीटर बरोबर उद्यापासून प्रॉब्लेम सेट चालू करू